इस्लामपूरमध्ये सुरू असलेल्या कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रा या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी यांच्या होपच्या स्टॉलने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. इस्लामपूर येथे कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. त्यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री सुभाष देशमुख, मंत्री महादेव जानकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, आयोजक मंत्री सदाभाऊ खोत आदींसह जिल्हाधिकारी विजय कादम पाटील, आयजी विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा आदी मान्यवरांसह खासदार संजय काका पाटील हेही उपस्थित होते. राज्यातील सर्वात मोठे कृषी महोत्सव व दख्खन जत्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं असून या महोत्सवात व जत्रेत 300 वर विविध स्टॉल लावण्यात आलेले आहेत. मात्र सांगलीचे जिल्हाधिकारी विजय कादम पाटील यांच्या होप अर्थात आशा या स्टॉलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. होप या जिल्हाधिकारी विजय कादम पाटील यांच्या संकल्पनेतून आणि देवव्रत व स्नेहल कादम पाटील यांच्या निर्मितीतून तयार झालेले गोल्डन आवर्स या मोबाईल ॲपचे फायदे सांगणारे माहितीपटाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भव्य LED TV हा माहितीपट दाखवत असल्याने सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. या स्टॉलवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्रीगणांनी अधिकाऱ्यांनी भेट घेतली. झिरो पेंडन्सीच्या स्टॉलही यावेळी भेट देण्यात आली. लाखोचे पेंडन्सी संपलेली आहे आणि आता ज्या दिवशी काम होतं त्याच दिवशी ते काम पूर्ण केलं जातं. झिरो पेंडन्सीची मोहीम ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवली आहे. हे सरकार सामान्य माणसाचं सरकार असल्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण काम करतो. यासाठी जिल्हाधिकारी विजय कादम पाटील, निवासी जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, डॉक्टर राम हंकारे, डॉक्टर साळुंके, डॉक्टर प्रमोद चौधरी आदींसह सर्वांनी विशेष परिश्रम घेतल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. गरीब जनतेच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी हो ज्याला आपण आशा म्हणतो हा नवीन उपक्रम सांगली जिल्ह्यात सुरू केलेला आहे. या उपक्रमात महात्मा फुले जीवनदायी योजना, CM रिलीफ फंड, सेवाभावी संस्था, हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. तसे काम सोपं नाही, परंतु मनात एक आशा आहे. या आधारित मी आपल्याला सांगू इच्छितो की निगाहो में मंजिल थी, गिर गिर कर संबंध रहे, हृदय की बीमारी बहुत कोशिश की मगर हृदय के दीप फिर भी आशा से जलाते रहे. व याच एका त्याचाच एक परिणाम म्हणजे 55 दिवसामध्ये 18 कॅम्पमधून 3000 रुग्णांची तपासणी, 393 अँजिओग्राफी, 137 शस्त्रक्रिया, ज्यामध्ये 10 बायपास आणि 127 अँजिओप्लास्टी आहेत. गोल्डन आवर मेडिकल इम्प्रोव्हाइज सर्व्हिस ही देखील सांगली जिल्ह्यामध्ये आणि देशामधली एकमेव सेवा आहे. ॲप या नाविन्यपूर्णपर्यंत 6 सेवा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्यामध्ये हॉस्पिटल, ब्लड बँक, ॲम्ब्युलन्स, फार्मसी याद्वारे कमीत कमी वेळामध्ये पेशंटला GPS लोकेशनच्या आधारे आपला जीव वाचवतो. याचा लाभ 10,000 लोकांनी आत्तापर्यंत घेतलेला आहे. कृषी हा यशाचा आत्मा आहे. कार्यक्षम लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करतो आहोत. झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजलचे प्रणेते मान्य श्री चंद्रकांत दळवी सर यांच्या मार्गदर्शन केलेल्या कामामुळे जिल्ह्यास आंतरराष्ट्रीय मानांकन ISO 9001:2015 हे नुकतंच प्राप्त झाले आहे. एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालय, 5 उपयोग अधिकारी आणि 10 तहसील कार्यालय यांना ISO मानांकन मिळाल्याचा हा राज्यातील आणि देशातील एकमेव जिल्हा आहे. मुख्यमंत्री 4 आले, परंतु 4 येताना प्रत्येक वेळी थोडं थोडं पैसे देऊन गेले असते तर इस्लामपूरचा चेहरा मोरा बदलला असता. परंतु मी इस्लामपूर वासियांना सांगतो की मी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करत आहे की 24/7 पिण्याची पाण्याची योजना आम्हाने मंजूर करावी की जेणेकरून या इस्लामपूरला 24 आम्हाने पाणी देता येईल आणि त्याची आपण या ठिकाणी घोषणा करावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे. दुसरं मी मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनाला आणून देतो की क्षारपड जमिनीच्या गेल्या 3 खऱ्या अर्थानं केलं गेलं. आणि दुसऱ्या बाजूला मी मुख्यमंत्र्यांना सांगेन की इकडे ऊसाची शेती मोठी आहे आणि ऊसाची शेती 100% टिबकवरती आली पाहिजे आणि ही टिबकवरती आणण्यासाठी नाबार्ड अंतर्गत जो आपण निर्णय घेतलेला आहे की ऊसाच्या शेतीला बिनव्याजी टिबकसाठी कर्ज पुरवठा करायचा, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. आणि मला खात्री आहे की आमचा सांगली जिल्ह्यातला शेतकरी हा लढाऊ शेतकरी आहे, कष्टाळू शेतकरी आहे, मेहनती शेतकरी आहे आणि म्हणून आपल्या कर्जमाफीचा सुद्धा फायदा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं या सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील ज्या शेतकऱ्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या जिल्ह्यातले पदाधिकारी असतील, सर्व
अधिकारी असतील यांनी खऱ्या अर्थानं अगदी मोठ्या कष्टानं या ठिकाणी निभावलेलं आहे।